T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातल्या 4 मुंबईकर खेळाडूंचा आज राज्याच्या विधानभवन परिसरात होणार सत्कार. देशाच्या संरक्षण उत्पादनात 2023-24 या आर्थिक वर्षात उच्चांकी वाढ ही उत्साहवर्धक कामगिरी असल्याची पंतप्रधानांची प्रशंसा. संरक्षण उत्पादनात भारताला अग्रणी बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही. ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची ग्वाही. राज्याची आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला असून महिलांना सशक्त करणारा आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं अजित पवार यांचं प्रतिपादन. पीक विमा योजना अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातली 10,000 गावं गावनिहाय हवामान केंद्र करून जोडली जातील अशी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. राज्यात मुख्याध्यापक पदाच्या मंजुरी आणि संरक्षणासाठी असलेले निकष बदलण्याचा राज्य सरकारचा विचार यासंदर्भात शिक्षण आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर घेतला जाणार निर्णय. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर सत्तापालट. 650 सदस्यांच्या सभागृहात 405 जास्त जागा जिंकत मजूर पक्षाचा ऐतिहासिक विजय. कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान. आणि येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.